जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा. डेअरी जी आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी प्रोसेसिंग रूम आहे, ज्यामध्ये दुधा मसाले, दूध, पुन्हा आपलं तूप आणि दुसरं चीज वगैरे हे तयार केलं जातं. त्या ठिकाणी जो मोठा कुकरसारखा एक हे आहे घटक, त्यामध्ये ते मसाले दूध ठेवलं जातं, गरम केलं जातं आणि त्यानंतर ते गार करून परत मग ते कोल्ड रूममध्ये ठेवलं जातं. तर त्या ठिकाणी ते सगळ्या बाटल्या त्यांनी भरल्या. हा जो कामगार आहे तो 8-9 वर्ष जुना कामगार आहे, तो सगळं त्याचं मेंटेनन्स वगैरे बघतो. तो जो कामगार आहे का नाही, त्याने काय केलं, ते दुधाच्या बाटल्याचे ट्रे वगैरे सगळे भरले आणि त्यानंतर ते दरवाजा लावला. तर तो दरवाजा आहे तो बहुतेक म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे बहुतेक लागला नसावं व्यवस्थित, कारण त्याची जी हवा आहे ती हवा त्यात फुल भरल्यानंतर म्हणजे स्टीम भरल्यानंतर तो तिथं नेमका गेलेला होता त्या साईडला, आणि तो दरवाजा हवेच्या प्रेशरनं उघडला गेला आहे भार दिशेने, आणि उघडला गेला ते मशीन पण सगळं हललं आहे, आतल्या बाटल्या पडल्या, ट्रे पडल्या, तो दरवाजा त्या जो बिहारचा जो ग्रस्त आहे तो त्याचा ऑपरेटिंग करणारा यादव त्याच्या डोक्याला इथं लागलेलं आहे आणि असं बऱ्यापैकी मोठी गंभीर दुखापत झालेली आहे. त्यामध्ये कशा प्रकारचा हा गुन्हा दाखल केला गेला? आता ते सध्या आपण मयत दाखल केलेलं आहे त्यामध्ये आणि पुढची चौकशी चालू आहे. कितीच्या सुमारास घटना घडली? साधारण 1.5 सुमारास घडली, 1 ते 1.5 दरम्यान घडली. हां, ते चीज बनवायची वर्ष या ठिकाणी बॉटल भरलं जातं. अच्छा, त्या बॉटल भरून त्याला इथं सील केलं जातं. अच्छा, सील केल्यानंतर ट्रेमध्ये घातलं जातं. अच्छा, ट्रेमध्ये घातल्यानंतर हे जे मशीन आहे कुकरसारखं, अच्छा, त्यामध्ये ते कोल्ड गरम करायसाठी ठेवलं जातं. अच्छा, त्यात गरम करायसाठी आत पॅक करतात. गरम केल्यानंतर हा दरवाजा पॅक करून तिथनं वरनं त्याचा साधारण हवेचा त्या दबाव ठेवला जातो. अच्छा, प्रेशर ठेवलं जातं, साधारण 1600 काहीतरी त्यांच्या मताप्रमाणे आहे. ते झाकण सगळं भरल्यानंतर त्यांनी आत ठेवलं. आत ठेवल्यानंतर त्यांनीच लावलं, 8-9 वर्ष तिथे होतात कामाला. लावल्यानंतर जसं त्याचं प्रेशर आलं तसं इथं काम करत असताना उभं राहिलं काहीतरी, बाटल्या बिटल्या तोच भरून देतो, सिंपल करून देत होता. जेव्हा टाईम झालं तिथं जात असताना भरून ते दरवाजा झाकण एकदम उघडून त्याला लागलं. फिटलं मोठं आहे, जड आहे ते मशीन सुद्धा, त्यामुळे हललंय थोडंसं. अच्छा, हे कुकरचं जे झाकण आहे ते उडून त्याच्या डोक्याला गंभीर उघडून, हां उघडून नाही ते उडलेलं किंवा बाहेर गेलेलं नाही कुठं, तो इथून असं काहीतरी कामासाठी इकडे चाललेला होता आणि त्या पिरियडमध्ये ते त्याला झाकण असं लागलं इथं डाव्या साईडला. अच्छा, ते साधारण 1-5 तास. अच्छा, कारण हे बघा मागचं बघून इथं नसून तेवढं मोठे बघायला आवडायचं, आवडायचं बघा किती मोठं. याचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय का साहेब? जागेवरती झाकण असते का नाही त्या टाईप? साहेब त्याचा मृत्यू जो आहे तो उपचार दरम्यान झालाय का? ओके.